उद्धव ठाकरे जोरात नाचू लागले तर एकनाथ शिंदे गेले भर सभेतून पळून. नेमकं घडलं काय होतं संपूर्ण प्रकरण पाहण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. जनतेने केला गद्दार गद्दारच्या घोषणा, 50 खोके एकदम ओकेसह एकनाथ शिंदेंचा सुपडा साफ. संपूर्ण माहिती पाहूयात मित्रांनो. मित्रांनो, एकनाथ शिंदेंनी जेव्हापासून शिवसेनेत बंड केलं होतं तेव्हापासून शिवसेना फक्त ठाकरेंचीच आहे, धनुष्यबाण फक्त ठाकरेंच्याच हातात पाहिजे असं महाराष्ट्राच्या जनतेला वाटायचं. पण शिंदेंनी दगाफटका केला, बंड केला आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांना मदत केली. आता मात्र एकनाथ शिंदे विरोधात उद्धव ठाकरे आक्रमकतेचा इशारा हाती घेतलेला आहे. शिंदे भाषण करायला स्टेजवर गेले आणि जनतेकडून गद्दार गद्दारसह 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा ऐकू आल्या. त्यामुळे शिंदेंनी काढला स्टेजवरून पळ. त्यामुळे ठाकरे जोरात नाचूच लागले. मित्रांनो, तुम्हाला काय वाटत आहे आता या विधानसभेत नेमकी बाजी मारणार कोण? कमेंटमध्ये प्रतिक्रिया द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.